विद्यार्थी मित्र हो नमस्कार मी एल डी ढगे आमच्या इनोव्हेटिव्ह यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आज आपणा समोर येताना मला आनंद होत आहे आमच्या पब्लिकेशनमध्ये नव्यानेच जॉईन झालेले आमचे लेक्चरर श्री कुशल क्षीरसागर सर यांचे प्रथम मी स्वागत करतो व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आय टी आय मधील इलेक्ट्रिशियन व वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी श्री कुशल सर हे आमच्या पब्लिकेशनच्या माध्यमातून चांगले दर्जेदार थेरीचे व्हिडिओ तयार करतील अशी मला खात्री आहे इलेक्ट्रिशियन प्रथम वर्षातील कंडक्टर्स इन्सुलेटर्स जॉइंट्स सॉल्डरिंग व अंडरग्राऊंड केबल या चॅप्टरवर आमच्या पब्लिकेशनचे लेक्चरर श्री कुशल क्षीरसागर सर यांनी व्हिडिओ सिरीज तयार केली आहे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आपणास मिळणार आहे यात शंका नाही आज आपणासमोर ते घेऊन आले आहेत लेसन क्रमांक कंडक्टर्स इन्सुलेटर्स व वायर्स तेव्हा तर मग सुरू करूयात विद्यार्थी मित्र नमस्कार मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्हि पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्र मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक चोवीस म्हणजे विजेची ओळख याविषयी व्यवस्थित रित्या माहिती पाहिली आणि ती माहिती तुमच्या बऱ्यापैकी लोकांना आवडली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आज आपण लेसन क्रमांक पंचवीस म्हणजेच कंडक्टर्स इन्सुलेटर्स आणि वायर्स याची माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात मित्रांनो कंडक्टर म्हणजे काय की ज्या पदार्थामध्ये इलेक्ट्रिक करंट वाहून जाऊ शकतो अशा जेवढे पण पदार्थ असतात त्यांना म्हणायचे कंडक्टर करंट कॅरिंग एलिमेंट दॅट इज कॉल्ड द कंडक्टर किंवा असं तुम्ही म्हणू शकता की ज्या पदार्थामधून मुक्त इलेक्ट्रॉन्स नेहमी जे भ्रमण करीत असतात असे जेवढे पण पदार्थ असतात ते सगळे विद्युत कंडक्टर कॅटेगरीमध्ये मोडतात आता बघा तुमच्यापैकी हे सगळ्या जणांनी बघितलेले असणार आहेत हे काय कंडक्टरचे टाईप्स आहेत याच्यामध्ये कॉपर कंडक्टर हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा आहे त्याच्यानंतर सिल्वर मित्रांनो कॉपर आणि सिल्वरमध्ये काय फरक आहे कॉपर हा स्वस्त आहे सिल्वर थोडासा महाग आहे म्हणून आपण कॉपरला प्रिफर करतो त्याच्यानंतर गोल्ड कंडक्टर्स आहेत त्याच्यानंतर झिंक लीड ह्यामध्ये काय असते की सर्वसाधारणपणे जेवढे पण चांगले जेवढे कंडक्टर्स असतात तर त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक दोन किंवा तीन असे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात मित्रांनो इन्सुलेटर इन्सुलेटर बद्दल मी तुम्हाला आधीच माहिती सांगितलेलीच आहे आता बघा काय असते की ज्या पदार्थामधून करंट वाहू शकत नाही म्हणजे द एलिमेंट वीच डज नॉट अलो टू पास द करंट दॅट आर कॉल्ड द इन्सुलेटर्स मग ज्या पदार्थामधून करंट वाहू शकत नाही असे जेवढे पदार्थ असतात त्यांना म्हणायचे इन्सुलेटर किंवा असे म्हणू शकता की ज्या पदार्थाच्या अणूमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात अशा पदार्थांमधून काय होणार आहे इलेक्ट्रॉनचे वहन होणार नाही आता बघा जेवढं पण आपल्याकडे हे समोर जे सांगितले तुम्हाला काच असेल रबर असेल पेपर असेल एखादा प्लास्टिक असेल पीव्हीसी असेल फायबर मटेरियल असेल मायका असेल हे कसे आहे तर आपले जेवढे पण विद्युत क्षेत्र आहेत तर त्या क्षेत्रातील इन्सुलेटर आहेत यांच्यामध्ये काय असते की इन्सुलेटरच्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये पाच सहा किंवा सात असे इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्याच पदार्थांना आपण इन्सुलेटर म्हणतो मित्रांनो वायर्स आणि केबल्स वायरला प्रत्येकाच्या घरोघरी किती महत्व आहे तुम्हाला माहित आहे हे काय असते की जेवढं पण आपण कंडक्टर असेल किंवा त्याच्यावर जे वायरचं जे इन्सुलेशन असते तर त्याची जी क्वालिटी आहे तर ती आपण काय करतो आय रूलनुसार म्हणजेच इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलनुसार त्याच्यासोबत जे आपण इंडियन स्टँडर्ड जे आहे तर त्याच्यानुसार पण नियंत्रित केली जाते आपल्या जीविताची आपल्या इमारतीची आणि आपल्या सा साधन संपत्तीची ह्या सगळ्यापासून विजेपासून जे आहे तर सुरक्षिततेचा जर विचार घेतला तर काय असते की रेग्युलेशन आणि हे सगळे जे आय एस कोड्स असतात हे ठरवले जातात मित्रांनो सर्व प्रकारचे जेवढे पण मंडल्स आहेत तर त्या मंडलामध्ये हे वायर्स आणि केबल्स या सगळ्यामधून काय इलेक्ट्रिक करंट वाहत असतो वायर्स आणि केबल्स हे आपल्याला दोन रुपये फूट असेल किंवा दहा रुपये फूट असेल किंवा पंधरा रुपये फूट असेल म्हणजेच काय की वेगवेगळी साईज आणि त्याचे वेगवेगळे प्रकार असे तुम्ही भरपूर जणांनी पाहिले पण असतील काय असते विद्युत निर्मिती केंद्र जे आहे त्या विद्युत निर्मिती केंद्रापासून म्हणजे द रोल ऑफ जनरेशन टू डिस्ट्रीब्युशन ते आपल्या विद्युत ग्राहकापर्यंत हे सगळं जे इलेक्ट्रिक करंट जे आहे ते वायर्स आणि केबल्स या मार्फतच वाहल्या जातील वायरचं काय असते की आर इक्वल टू रो एल बाय ए म्हणजेच आपण जर समजा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी केला तर त्या कंडक्टरची किंमत आणि त्या कंडक्टरचे वजन नेहमी कमी होते ते शक्य तेवढे कमी ठेवण्याचा पण प्रयत्न केला जातो कंडक्टरमधून जे पण वाहणारे जे करंट आहेत त्यानुसारच आपण कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे रेजिस्टन्स इज इन्वसली प्रोपोर्शनल टू एरिया तर हे आपण जे सूत्र वापरतो तर त्याचं आपण इथं इम्प्लिमेंटेशन करणार त्यांच्यासोबत जे पण कंडक्टरमध्ये निर्माण होणारी जे उष्णता आहे तर ती चा चा, चा चा त्या कंडक्टर मधून जे वाहणारे जे करंटचा वर्ग आणि त्या कंडक्टरच्या विरोधाच्या आणि त्याच्या वेळेच्या प्रमाणामध्ये याच उष्णतेमुळे काय असतं मित्रांनो ते जे आपण कंडक्टर वापरतो तर त्या कंडक्टरचे तापमान वाढत असते बघा जे पण वायरामध्ये निर्माण होणारी जी उष्णता आहे आणि जी त्याची खर्च होणारी जी उष्णता आहे ही समान होईपर्यंत त्या कंडक्टरचे तापमान वाढवायचं त्यानंतर ते तापमान स्थिर होणार आणि हे जे आपल्याला जे स्थिर तापमान मिळते त्यालाच आपण इक्विलेब्रियम टेम्परेचर असे म्हणतो काय असते की भिन्न वातावरणामध्ये जर वापरले जाणारे जे पण वेगवेगळ्या आकाराचे आणि त्यांचे जे साईजचे जे कंडक्टर्स असते त्यामधून जास्तीत जास्त करंट हे आपण इंडियन इलेक्ट्रिसिटीच्या नियमानुसार आपण निश्चित करतो आणि त्याच कंडक्टरला त्या त्याचे करंट रेटिंग म्हणायचं काय म्हणायचं त्याला त्याचे कंडक्टरचे करंट रेटिंग जर आपण एखाद्या साईज ऑफ कंडक्टर बद्दल बोललो म्हणजेच काय कंडक्टरची साईज वायर्स अँड केबलचे टाइप जर बघितले की जे पण आपण हाय वोल्टेज लाईन असतात त्याच्यानंतर जे ई एच व्ही लाईन्स असतात म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाइन्स असतात तर तुम्ही बघू शकता हे जे केबलचे डिफरंट टाईप्स आहेत हे आपण प्रत्येकाच्या म्हणजे आपल्या रेसिडेन्शियल पासून कमर्शियल पर्यंत सगळ्या प्रकारच्या उपयोगामध्ये येतात ते बघा ते रेल्वे केबल जे आहे त्यानंतर रबर केबल आहे त्यानंतर जे पण आपले टेलिफोनिक लाईन्स वगैरे जे असतात त्या सगळ्यामध्ये हे जे इन्स्ट्रुमेंटेशन किंवा सिग्नल केबल्स आपण वापरतो त्यानंतर हे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे पण आपण घरोघरी वापरण्या जाणारे वायर्स आहे बघा ह्या सगळ्या जे आहे तर ह्या सगळ्याचा उपयोग आपण आपल्या गरजेनुसार वापरत असतो म्हणजे एल व्ही लाईन्स टू ई एच व्ही लाईन्स मित्रांनो कंडक्टरच्या साईज बद्दल जर बोलायचं राहिलं तर काय असते मी तुम्हाला सांगितलं आर इक्वल टू रो एल बाय एक्टरची जी पण साईज आहे ती त्याच्या क्रॉस सेक्शन एरियानुसार आणि त्या नुसार असते बघा या ठिकाणी जे आहेत mm, वन पॉइंट ता फाय स्क्वेअर mm, mm. मिलीमीटर त्यानंतर टू पॉइंट फायव्ह स्क्वेअर एम एम देन सिक्स स्क्वेअर एम एम म्हणजेच काय असते की आपल्या देशामध्ये जो पण वायरचा व्याज गेजमध्ये जे आपण सांगितला जातो आणि त्याचे स्टाय म्हणजे काय म्हणतो तर आपण स्टँडर्ड वायर गेज हे जे असते एस डब्ल्यू जी स्टँडर्ड वायर गेज या साहाय्याने तो मोजला जातो जर एखाद्या कंडक्टरची लांबी आपण वाढवली तर त्याचा रेजिस्टन्स पण वाढणार आता मी तुम्हाला सांगितलं आर इक्वल टू रो एल बाय म्हणजे लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स म्हणजे त्या कंडक्टरची जर लांबी वाढली तर त्याचा रेजिस्टन्स वाढणार आणि त्याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल क्रॉस एक्सनेल एरिया जर, ता ता हो जर, जर त्या कंडक्टरचा वाढला तर त्याचा रजिस्टन ऑटोमॅटिक कमी होतो कंडक्टरच्या विशिष्ट विरोधानुसारच एका वाहकाची दुसऱ्या सोबत तुलना केली जाते मित्रांनो जर आपण कंडक्टरची वर्गवारी जर केली म्हणजे त्याला आपण म्हणतो स्पेसिफिकेशन ऑफ कंडक्टर काय असते की वायरवरील जे पण इन्सुलेशन आहे त्यानुसारच आपण वायर आणि त्यांच्या वापरल्या जाणारे जे केबल्स या सगळ्यामध्ये आपण त्यांचे स्पेसिफिकेशन डिसाईड करू शकतो जनरली हे दोन प्रकारामध्ये आपण डिवाइड करणार एक असते बेअर कंडक्टर आणि दुसरा असते इन्सुलेटेड अँड द थर्ड वन इज मेन इम्पॉर्टंट सॉलिड अँड स्टँडर्ड कंडक्टर यामध्ये काय असते की जे पण आपण हे दोन्ही जे आहेत ते इन्सुलेटेड कॅटेगरी आणि हे जे तिसऱ्या नंबरचं आहे याच्यामध्ये हे दोन्ही जे आहेत ते अति महत्वाचे आहेत बघा स्टँडर्ड आणि सॉलिड मित्रांनो बेअर कंडक्टर बेअर कंडक्टर म्हणजे काय की ज्या कंडक्टरवर आपण एक इन्सुलेटिंग पदार्थाचे आवरण नसते ह्या अशा उघड्या लाईन्स तुम्हाला खूप प्रमाणामध्ये दिसतील हे कुठे वापरतो एकदम बरोबर जे पण आपले ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचे पर्पजेस असतात त्या ठिकाणी असलेल्या ओव्हरहेड लाइन्सचे हे कंडक्टर म्हणजे बेअर कंडक्टर आता बेअर कंडक्टरच्या विरोधामध्ये जे असेल म्हणजे त्या कंडक्टरवर इन्सुलेटेड पदार्थाचे काय असेल आवरण असेल त्या कंडक्टर्सला म्हणायचं इन्सुलेटेड कंडक्टर्स ऍज पर द नेम इंडिकेट ज्या कंडक्टरवर हे आपण इन्सुलेटेड पदार्थाचे जे आवरण आहे त्या कंडक्टरला म्हणायचं इन्सुलेटेड कंडक्टर या मुळे काय झालेलं आहे की एक कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरपासून किंवा धातूचा त्याचा जे इतर भाग आहे त्यापासून इलेक्ट्रिकली सेपरेट असतो याच मुळे अनेक कंडक्टर एकत्र ठेवणे आपल्याला इझी होते म्हणजेच कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन तयार होत नाहीत कंडक्टरच्या इन्सुलेशनवर दुसरे थर जे देऊन आपण हवेपासून पाणीपासून आणि त्यांच्या होणाऱ्या घर्षणापासून ह्या सगळ्यापासून आपण कंडक्टरचे संरक्षण करू शकतो मित्रांनो मी तुम्हाला त्या दोन टाईप नंतर महत्वाचं तिसरा टाइप सांगितला सॉलिड अँड स्टँडर्ड काय असते की ज्या मध्ये फक्त एकच कंडक्टर आहे त्या कोर म्हणजे त्याच कंडक्टरला सॉलिड कंडक्टर म्हणायचं बघा या ठिकाणी फक्त त्या मध्ये एकच कंडक्टर आहे आणि त्याचा दुसरा कन्सेप्ट बघा की ज्या मध्ये लहान लहान आकाराचे अनेक कंडक्टर एकत्र आहेत त्यांना काय म्हणायचं स्टँडर्ड कंडक्टर म्हणजेच ज्या मध्ये लहान आकाराचे अनेक कंडक्टर एकत्र आहेत त्यांना म्हणायचं स्टँडर्ड कंडक्टर कंडक्टरची ही जी संख्या आहे ती कमीत कमी तीन ते मॅक्झिमम वन सिक्स्टी टू पर्यंत असू शकते म्हणजे एकशे बासष्ट पर्यंत असू शकते त्यासोबत हो ह्या कंडक्टरचे जे डायमीटर आहे हे अप्रॉक्सिमेटली झिरो पॉईंट वन mm नाईन थ्री एम एम ते थ्री पॉईंट सेवन थ्री एम एम एवढे असते कसं असते जनरली स्टँडर्ड कंडक्टरला त्यांचा जो जे क्षेत्रफळ आहे आणि त्यांची जी कंडक्टरची संख्या आहे यावरूनच आपण त्यांना संबोधले जाते दहा स्क्वेअर मिलीमीटर घ्या किंवा वन पॉईंट फोर झिरो घ्या या सगळ्या संबोधलेल्या केबल मध्ये टेन स्क्वेअर एम एम हा त्यांच्या केबलचा जो आडवा काठेद आहे त्याचे क्षेत्रफळ दिलेले असते आणि त्यामध्ये सेव्हन ऑब्लिक वन पॉईंट झिरो जे आहे नंबर ऑफ कंडक्टर्स म्हणजे सात ही झाली त्या कंडक्टरची संख्या आणि हे जे वन पॉईंट फोर एम एम जे आहे हा त्या प्रत्येक कंडक्टर मधील डायमीटर एवढा असतो मित्रांनो केबल्स केबल, केबल जे आहे काय असते की इन्सुलेशन जे आहे त्या इन्सुलेशनच्या असलेल्या एक किंवा एकापेक्षा अधिक कंडक्टर ह्या सगळ्या केबलमध्ये येतात इन्सुलेशन जे आपण करतो तर त्या केलेल्या इन्सुलेशनच्या कंडर कंडक्टर जे आहे तर त्याच कंडक्टरवरून दुसरे इन्सुलेटिंग कवरिंग करतो आपण आणि याच प्रोसेसला म्हणजेच ज्या आपण कंडक्टरला इन्सुलेशन प्रोव्हाइड करतो त्याच कंडक्टरला कोर म्हणायचं याचे जे प्रकार आहेत बघा एक असते सिंगल कोर म्हणजे सिंगल कोर केबल त्यानंतर टू कोर थ्री कोर केबल फोर कोर केबल किंवा त्यांच्यापेक्षा अधिक ज्या असतील पेक्षा अधिक त्यांना म्हणायचं मल्टी कोर केबल चार्ज स्क्वेअर एम एम यापर्यंत जेवढे पण केबल आहेत त्यांनाच आपण फ्लेक्झिबल केबल असे पण म्हणू शकतो मित्रांनो आर्मर्ड केबल आर्मर्ड केबल मीन्स की जेव्हा पण एखादं जे आर्मर्ड केबल आहे तर त्यांचं बघा हे जे बाह्य आवरण जे आहे या बाह्य आवरणाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या धातूच्या पट्ट्या दिसतील बघा तर ह्या धातूच्या पट्ट्या लावलेल्या असल्यामुळेच त्याचा आपल्याला फायदा काय झाला की हे जे बाह्य काही आघात वगैरे झाला तर त्या आघातापासून ह्या पूर्णपणे केबलचे संरक्षण होते त्यालाच म्हणायचं आर्मर्ड केबल फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल म्हणजे काय लवचिकता या केबल मध्ये काय असते की एक किंवा अनेक कोर असतात आणि ह्या प्रत्येक कोरचा एक स्वतंत्र ग्रुप आहे म्हणजे त्या वायरचा ग्रुप आहे या वायर आणि त्या कोरचा जो डायमीटर आहे तो कमी असतो आणि त्यामुळेच आपल्याला त्या वायरला लवचिकता प्राप्त होते कोर आता मी तुम्हाला सांगितलं की सर्व केबलमध्ये जो सेंटरला एक एक जो ग्रुप आहे दॅट इज कॉल्ड द कोर यामध्ये बघा जनरली दोन तीन अर्धी आणि चार म्हणजेच काय की प्रत्येक कोर ही स्वतंत्र इन्सुलेटेड आहे आणि ही जी कोर जे असते हे पूर्णपणे त्या इन्स्युलेशननं प्रोटेक्टिव्ह असते वायर कॉपर अँड अॅल्युमिनियम कंडक्टर एक किंवा अनेक जे इन्सुलेटेड जे असलेले जे वाहक आहेत वायर असे म्हणतो या कॉपर आणि अल्युमिनियम मध्ये बघा जेवढे पण आपले इलेक्ट्रिकल फील्ड आहे त्या सगळ्यामध्ये याचा उपयोग तुम्हाला दिसेल मी आता तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की सिल्वर पेक्षा कॉपर हे स्वस्त आहे म्हणून आपण त्याला प्रिफर करतो कसं असते जास्त प्रमाणामध्ये कॉपर आणि त्याच्या तुलनेमध्ये अॅल्युमिनियम कॉपरच्या नंतर अॅल्युमिनियम याच कंडक्टरचा जास्तीत जास्त वापर होतो सगळ्यात उत्कृष्ट कंडक्टर म्हणजे सिल्वर आहे बट सिल्वर हे कॉपरपेक्षा कधीही उत्कृष्ट असणार आहे परंतु मी सांगितलं ना त्याची किंमत महाग आहे म्हणून आपण त्या सिल्वरचा जो कंडक्टर आहे त्याचा उपयोग फक्त मोजक्या ठिकाणी करतो आणि तो कसा असतो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन हा शुद्ध स्वरूपामध्येच असला पाहिजे मित्रांनो कॉपरचे जे गुणधर्म बघितले म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉपर या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघा सगळ्यात जास्त सिल्वर नंतर जर कोणाची वाहकता चांगली असेल तर ती असेल फक्त कॉपरची दर चौरस जे क्षेत्रफळ असेल त्या क्षेत्रफळाला जे करंट वाहून नेण्याची जे क्षमता आहे ती इतर धातूच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त असते आणि म्हणून आपण जो दिलेला करंट आहे तो वाहून नेण्यासाठी याला जे आकारमान लागते हे पण कमी असते आणि या कॉपर पासूनच आपल्याला एकदम पातळचा पातळ वायर आणि त्याचा पत्र पण तयार करता येतो याची जी प्रतिकारशक्ती आहे ही नेहमी चांगली असते ताप चा, बदलत्या तापमानाचा म्हणजे बदलत्या हवामानाचा यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही तरी पण तुम्ही बघा की एखाद्या घरामध्ये वायरिंग केलेली असेल तर ती भरपूर काळ टिकते म्हणजेच काय की जास्तीत जास्त कालावधीपर्यंत टिकवण्यासाठी हे कॉपर आपल्याला मदत करतात त्यानंतर हे जे कंडक्टर्स आहेत इलेक्ट्रोलायटिक आहे आहेत त्यांना प्रतिबंध करण्याचा जो गुणधर्म आहे त्यामुळेच आपल्याला यांचे जे जॉईंट्स असतात ते नेहमी आपल्याला मदत करतात म्हणजे मजबूत असतात हे एकदम टिकाव आहेत आणि यांच्यावर पटकन असे काही चरे वगैरे किंवा असे काही म्हणजे काय त्याला आपण काय म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारचे मार्किंग वगैरे दिसत नाही याची जी स्क्रॅपिंग किंमत आहे ही थोडीशी जास्त असते कॉपर नंतर अॅल्युमिनियम धातूचा आपण विद्युत कंडक्टर म्हणून सगळ्यात जास्त उपयोग करतो अल्युमिनियम गुणधर्म सांगतो अॅल्युमिनियमचं काय असते आता मी तुम्हाला सांगितलं कॉपर नंतर अल्युमिनियमला का प्रिफर करतो त्याचे कारण बघा की याची कंडक्टिव्हिटी सगळ्यात चांगली आहे त्यानंतर कॉपरच्या तुलनेमध्ये ऑलमोस्ट सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट म्हणजे सहासष्ट पॉईंट सहा टक्के एवढी आहे म्हणजेच आपण सारख्या करंटसाठी अल्युमिनियमच्या जे पण वायर असेल तर त्या वायरचा क्रॉस सेक्शन हा नेहमी कॉपर वायरच्या तुलनेमध्ये ऑफकोर्स जास्तच असणार त्याच्यापेक्षा बघा जे वजन आहे त्या वजनाने हे कॉपरपेक्षा नेहमी कमी असतात एखादा पातळ वायर घ्या किंवा पत्रा घ्या जसं आपण कॉपरमध्ये बनवू शकतो तसंच येते आणि त्यांच्या आडव्या काटछेदाचे जे पण क्षेत्रफळ आहे ते जर आपण कमी केले तर त्यामुळे हे जे अल्युमिनियमचा जो ताण आहे तर त्याची ती ताणशक्ती म्हणजे जे टेन्शन आहे ते आपण कमी करू शकतो त्यासोबत बघा अॅल्युमिनियम कंडक्टरचा जॉईंट तयार करतो तर त्या जॉईंटला तयार करताना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काळजी पण घ्यावी लागते त्यानंतर मित्रांनो अल्युमिनियमचा जो पण विलय बिंदू असतो तो कमी असतो आपण समजा लूज कनेक्शन जर एखादंच केले तर त्यामुळे काय होऊ शकते जे पण उष्णता निर्माण झाली तर ती उष्णता निर्माण होऊन आपण ज्या ठिकाणी जॉईंट केलेला आहे तो जॉईंट खंडित किंवा मग तुम्हाला माहिती आहे खराब पण होऊ शकतो म्हणून अशा ठिकाणी तुम्ही काय ही अॅल्युमिनियम कंडक्टरला शक्यतो प्रिफरन्स देऊ नका फक्त याचा फायदा काय की कॉपर पेक्षा हे किमतीने स्वस्त आहे मित्रांनो कॉपर झालं अल्युमिनियम झालं बट त्याच्या आधी आपला मेन पॉईंट हाच होता की सिल्वरला का जास्त महत्व आहे कसं असतं कंडक्टर मध्ये सिल्वर म्हणजे चांदी हा सर्वात धातू चांगला आहे आणि दॅट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय आहे की चांगला कंडक्टर असून त्याची कंडक्टिव्हिटी नेहमी उच्च असते याचा उपयोग आपण विशिष्ट प्रकारचे मीटर म्हणजेच आपले रिले ऑपरेशन असू द्या त्यानंतर हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज त्याला आपण एच आर सी फ्यूज म्हणतो त्यामध्ये ऍज अ एलिमेंट म्हणून करतो त्यानंतर हाय करंट कॅरिंग एलिमेंट म्हणजे हाय करंट करंट कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे तर त्या करंट क्षमतेच्या कॉन्टॅक्टवर सुद्धा आपण चांदीचा मुलामा देण्यासाठी पण त्याचा उपयोग करू शकतो कॉपर बघा या कॉपरचं काय असते की सिल्वरच्या नंतर ह्या कॉपरचा नंबर येतो याची जे विशिष्ट रेझोनन्स जे आहे तो म्हणजे त्याला आपण रेजिस्टन्स हा वन पॉइंट सेव्हन ओहम पर म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला घन सेंटीमीटर एवढा आहे तांब्याच्या लहान लहान तारा त्याच्यापासून काढता येतात त्यावर आपण सोल्डरिंग पण इझिली करू शकतो यासोबत जे कॉपरची जे टेन्शन जे आहे म्हणजे शक्ती जे आहे आणि त्याची मेकॅनिकल एनर्जी जी आहे म्हणजे यांत्रिकी शक्ती ही नेहमी हाय पॉवरची आहे तसेच हे गंज लवकर चढत नाही म्हणजे गंज प्रतिरोधक आहे तांब्यावर या चुंबकाचा कुठल्याही प्रकारचा काही उपयोग होत नाही म्हणून आपण काय करायचं कॉपरचा उपयोग ओव्हरहेड लाईन जेवढ्या पण असतात त्या ओव्हरहेड लाईनचे कंडक्टर म्हणून जेवढे पण वायर्स असतील आणि केबल्समध्ये वापरू शकतो त्यासोबत वाइंडिंगच्या वायरसाठी पण याचा उपयोग होतो आणि जे आपण अर्थिंग वगैरे करतो तर त्या अर्थिंगसाठी लागणारे जे अर्थ इलेक्ट्रोड्स आहेत किंवा मग अर्थ वायर आहे यामध्ये पण या कॉपरचा उपयोग होऊ शकतो कॉपर नंतर आता सांगणार आहे अॅल्युमिनियम आता बघा सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर कॉपरची किंमत जास्त आहे आणि कॉपरची किंमत जास्त असल्यामुळे ह्याच कॉपरची जागा कोणी घेतलेली आहे अॅल्युमिनियम कंडक्टरने घेतलेली आहे यांची जी कंडक्टिव्हिटी आहे ती कॉपरपेक्षा चाळीस टक्क्यांना कमी आहे विशिष्ट रजिस्टन जो आहे तो तांब्यापेक्षा याचा जास्त असेल बघा ऍल्युमिनियमच्या जे आपण कॉपरमध्ये अति बारीक तारा काढू शकतो तसं ह्या अति बारीक तारा अल्युमिनियमच्या काढता येत नसतात परंतु आपण मध्यम व्याज जो आहे तर त्याचा तारा आपण काढू शकतो त्यानंतर शोल्डरिंग जे आहे ते अल्युमिनियम कंडक्टरची पण करता येते या धातूची जी ताणशक्ती आहे ती कॉपरच्या तुलनेमध्ये थोडीशी कमी असते परंतु याचा मेन फायदा काय की वजनाने हे कॉपरपेक्षा चौतीस टक्क्या टक्क्यापेक्षा पण हलका आहे हा पण गंज प्रतिबंधक आहे हा किमतीने स्वस्त आहे म्हणून बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होतो याच अॅल्युमिनियम कंडक्टरचा उपयोग आपण ओव्हरहेड लाईन कंडक्टर म्हणून करू शकतो त्यानंतर वायर्स मध्ये करू शकतो केबल्समध्ये करू शकतो आपले जे बसबार्स आहेत मी तुम्हाला जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आहे रोल ऑफ बसबार तर त्या बसबार मध्ये पण तुम्ही अॅल्युमिनियम कंडक्टरचा उपयोग करू शकता त्यानंतर एसी मोटर सुद्धा सध्या एसी मोटरचे जे रोटेटिंग पार्ट आहे म्हणजेच रोटर त्यामध्ये सुद्धा हे अॅल्युमिनियमचा उपयोग होतो मित्रांनो ब्रास ब्रास कंडक्टर जे आहे तर त्या ब्रास मध्ये काय असते की तांबे जे आहे ते सिक्स्टी पर्सेंट आहे आणि जे आपण जस्त म्हणतो तर ते चाळीस टक्के आहे म्हणजे तांब्याचं प्रमाण साठ टक्के आणि जस्त प्रमाण हे चाळीस टक्के एवढे प्रमाण ठेवून जो तयार केलेला मिश्र धातू आहे त्याला आपण ब्रास म्हणतो आणि हे जे ब्रास आहे यांची कंडक्टिव्हिटी कमी असते यापासून नाही का पातळ पत्त्या तयार करता येतात यावर आपण सोल्डरिंग असो किंवा ब्रेनिंग असो किंवा वेल्डिंग असो सहजपणे करता येते हा कसं लवचिक कस असतो आणि याची जी ताणशक्ती आहे ही कॉपरपेक्षाही चांगली आहे याचा उपयोग फ्यूज स्विच होल्डर्स त्याच्यानंतर तुमचे सॉकेट्स आणि त्यांचे टर्मिनल्स आणि जे आपल्या कॉन्टॅक्ट पट्ट्या आहेत तर त्या कॉन्टॅक्ट पट्ट्यांसाठी त्याच्यासोबत नट बोल्ट आणि स्क्रूसाठी सुद्धा केला जातो मित्रांनो टीन टीनलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो कथील टीनचा जो वितळणाराचा जो बिंदू आहे तर तो म्हणजे त्याला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणतो तर तो जो आहे तो दोनशे बत्तीस डिग्री सेल्सिअस आहे आणि यांची जी कंडक्टिव्हिटी आहे हे गुड कंडक्टरपेक्षा कमी असते टीनची जे मेकॅनिकल पॉवर जे आहे म्हणजे यांत्रिक शक्ती थोडीशी कमी आहे आणि टीनवर पटकन वातावरणाचा परिणाम होतो व याच्यावर गंज पण खूप चढतो लीड, काय म्हणतो आपण लीडचा जो वितरण बिंदू आहे तो तीनशे सत्तावीस डिग्री सेल्सिअस एवढा आहे आणि याच लीड ऍसिड बॅटरीमध्ये आपण जर पाहिलं तर प्लेट असो किंवा मग सेल कनेक्टर असो या सगळ्यांच्या कनेक्टिव्हिटी करण्यासाठी तसेच जे आपले अँटीमनी जे मिसळतात तर त्या अँटीमनी मिसळून आपण टेलिफोन वायरमध्ये सुद्धा ह्या सीसीचा उपयोग करू शकतो त्यासोबत मित्रांनो हे जे टीन आणि लेड यांच्या वेगवेगळ्या जे प्रमाण आहे तर त्या प्रमाणातील मिश्रणातून जे सोल्डरिंग मटेरियल आणि त्यांची फ्यूज तार सुद्धा तयार केली जाते गॅल्वनाइज कंडक्टर त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो जी आय वायर काय असते की लोखंडाचा म्हणजे लोखंडावर जस्ताचा जास्तीत जास्त थर देऊन याच प्रकारचे जी, जी आय वायर तयार केली जाते याची जी वाहकता आहे ती थोडीशी कमी असते म्हणून आपण सहसा ते लाईन कंडक्टर आहे त्याचा म्हणून याचा उपयोग होत नाही परंतु याचा फायदा काय आहे की ह्या धातूची गंज प्रतिबंधक शक्ती त्याच्यानंतर त्यांची मेकॅनिकल शक्ती आणि त्यांची शक्ती मग ही सगळी कशी आहे ओवरऑल खूप चांगली आहे म्हणून आपण काय करतो की जे एसी ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचे जे लाईन्स असतात त्यामध्ये ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील ड्रेन दॅट इज स्टँड फॉर ए सी एस आर कंडक्टर यामध्ये याच ॲल्युमिनियम कंडक्टरची जी ताणशक्ती आहे ती वाढवण्यासाठी या म्हणजेच अर्थ कंडक्टर असू द्या किंवा मग स्टे वायर असू द्या गार्ड वायर असू द्या अर्थ इलेक्ट्रोड असू द्या या सगळे आपण त्याचा रोल त्याचा वापरू शकतो हो मित्रांनो आता बघायचं आपल्याला टंगस्तन टंगस्तनची तुम्हाला माहित आहे मेकॅनिकल पॉवर जे टंगस्तनची आहे ते खूप चांगली असते याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे दॅट इज अराऊंड थ्री थाउजंड फोर हंड्रेड डिग्री सेल्सिअस म्हणजे तीन हजार चारशे डिग्री सेल्सिअस लवचिक असतो आणि गरम अवस्थेमध्ये तो कठीण होतो यापासून आपल्याला बारीक बारीक तारा काढता येतात यावरील म्हणजे याच्यावर जे उघड्या वातावरणातील जे ऑक्सिजन आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये ऑक्सिजे ऑक्सिनायझेशन म्हणजेच ऑक्सिडायझेशन जे बोलतो आपण तर ता त्याची प्रोसेस होते म्हणून याचा उपयोग उघड्यावर न करता आपण जे आपले जे फ्ल्युरस ट्यूब्स असतात त्या फ्ल्युरस ट्यूबचे जे फिलामेंट आहेत त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ लॅम्पचे जे फिलामेंट आहेत आणि जे वॉल्स असतात तर त्या वॉलमधील इलेक्ट्रोडसाठी सुद्धा करू शकतो नायक्रोम बद्दल नीट बघा हे एक मिश्र प्रकारचा धातू आहे आणि हा उच्च विरोधाचा आहे यामध्ये निकेल जो आहे ते सेवन्टी फाय पर्सेंट म्हणजे पंच्याहत्तर टक्के त्यानंतर क्रोमियम जो आहे तो वीस टक्के त्यानंतर तुमचं जे लोखंड आहे ते तीन टक्के आहे मॅगनीज जे आहे ते दोन टक्के आहे याचा उपयोग तुम्ही नीट जर आठवला तर तुम्हाला कळेल की तुम्ही हिटिंग एलिमेंट शब्द ऐकलेला आहे तर ह्या हिटिंग मध्येच काय असते विजेची शेगडी घ्या इस्त्री घ्या हिटर केटली हॉट प्लेट टोस्टर गिजर किंवा मग इतर प्रकारचे जे विद्युत भट्टे आहेत तर त्या सगळ्यामध्ये हिटिंग एलिमेंट म्हणून आपण ह्या नायक्रोमचा उपयोग करू शकतो हिटिंग एलिमेंटसाठी जास्त उष्णता सहन करण्याची क्षमता ही असली पाहिजे त्यासोबत त्याचा टिकाऊपणा पण असला पाहिजे त्यानंतर जे टेम्परेचर रेजिस्टन्स हा त्याचा नेहमी कमी असला पाहिजे आणि जे विशिष्ट प्रकारचे जे, जे रेजिस्टन्स आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त असला पाहिजे हे सर्व आपल्याला जे जे पाहिजे आहे तर ते सगळे गुण ह्या नायक्रोममध्ये आढळून येतात मित्रांनो मॅग्नीज मॅग्नीजचा जो प्रकार आहे हा पण मिश्र धातूपासून बनवलेला आहे यामध्ये काय असते की एटी फाय पर्सेंट कॉपर असते थर्टीन पर्सेंट मॅगनीज असते आणि टू पर्सेंट निकेल पंच्याऐंशी टक्के कॉपर तेरा टक्के मॅगनीज आणि दोन टक्के निकेल या सगळ्यापासून तयार केलेलं या मिश्र धातूचे जर आपण तापमान वाढवले तर त्याच्या रेजिस्टन्समध्ये खूप कमी प्रमाणामध्ये फरक पडतो म्हणून याचा उपयोग नेहमी आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये संट किंवा मल्टीप्लायर म्हणून करतो कारण त्याचं कारण काय असणार आहे की इन्स्ट्रुमेंटमध्ये जे पण एलिमेंटची जर आपण उष्णता वाढवली तरी त्याचा रेजिस्टन्स काय असतो जवळपास कायम राहण्याची शक्यता असते त्यामुळे इन्स्ट्रुमेंट मधील लॉसेस जर आपण कमी कमी केले तर त्याची जे अचूकता आहे ती पण वाढली पाहिजे हे उद्दिष्ट आपल्याला ह्या मॅगनिसद्वारे पूर्ण होते मित्रांनो युरेका बद्दल जर बोलायचं ठरवलं तर हा सुद्धा मिश्र धातूपासूनच बनवलेला आहे यामध्ये सिक्स्टी पर्सेंट कॉपर आणि फोर्टी पर्सेंट निकेल साठ टक्के कॉपर आणि चाळीस टक्के निकेल यांचे प्रमाण आहे यांच्यापासून सुद्धा आपल्याला बारीक बारीक तयार करतात काय तयार करतात तारा तयार करतात आणि यांचा उपयोग रेग्युलेटर जे आहे तर त्या रेग्युलेटर मधील रजिस्टन्स वायर म्हणून करता येतो याचा काय कारण की जो पण टेम्परेचर कोइपेशन ऑफ रजिस्टन्स हा याचा कमी आहे आणि विशिष्ट रजिनेस सुद्धा म्हणजे रजिस्ट सुद्धा जास्त असतो व तो टिकाऊ सुद्धा असतो निकेलचा उपयोग एखादा लॅम्प आहे तर त्या लॅम्पमध्ये आपण टगस्त एलिमेंटचा वर जो लीड इन वायर म्हणून करू शकतो आणि जे तुम्हाला हिटिंग एलिमेंट बद्दल जे मी बोललो होतो तर त्या हिटिंग एलिमेंटचे कनेक्टिंग लीड म्हणून ह्या निकेलचा उपयोग होतो मित्रांनो कार्ब, कार्बन कार्बनचे जर टेम्परेचर वाढवले तर त्या कार्बनचे टेम्परेचर जस वाढवलं तस त्याचा रजिस्टन्स कमी होतो आणि याच कार्बनचा उपयोग आपण कार्बन रजिस्टन्ससाठी त्यासोबत जे अर्क लॅम्प असतात त्या अर्क लॅम्पमध्ये इलेक्ट्रोड म्हणून त्यानंतर जे आपले डी सी मोटार्स आणि जनरेटर जे आहेत तर त्यांच्या ब्रशेससाठी सुद्धा त्यानंतर जे आपल्या ड्रायसेल जे असतात तर त्यामध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून आपण ह्या कार्बनचा उपयोग करू शकतो लिक्विड स्टेट कंडक्टर बघा कोणत्याही पदार्थाची जे द्रवरूप अवस्था आहे तर त्यामध्ये त्याचा रोल काय की इलेक्ट्रोलाइट जे आहे हे विजेचे कंडक्टर म्हणून आपण काम करतो तर हे जेव्हा इलेक्ट्रॉन आपण बनवत असतो तर ते बनवत असताना आम्ल आणि अल्कली यांचा उपयोग सुद्धा केला जातो आणि यांचे तापमान वाढवले की यांचा रेजिस्टन्स कमी होतो यांचे उदाहरण त्याचे राहिले कॉपर सल्फेट हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे कॉपर सल्फेट सोल्युशन त्यानंतर जे नवसागर नवसागर जे आहे तर ता त्या नवसागराचा द्राव त्यानंतर आपले गंधक आम्ल मिश्रित पाणी जे आहे ते त्यानंतर आपल्या मिठाचा द्राव या सगळ्यामध्ये काय की इलेक्ट्रोलाइटचा उपयोग विद्युत पृथक करण्यासाठी तसेच आपण जे सेकंडरी किंवा प्रायमरी सेल म्हणून सुद्धा ह्या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो आता आपल्याला बघायचं आहे की वायुरूप कंडक्टर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्टेट कंडक्टर्स आर्गॉन गॅस घ्या निऑन गॅस घ्या हेलियम गॅस घ्या त्या सगळ्यांची वाफ आर्गॉन निऑन हेलियम यांची वाफ त्यासोबत मर्क्युरीची वाफ जर घेतली सोडियमचे वाफ जर बघितली तर हे सगळे काय तर एअर स्टेट कंडक्टर्सचे टाईप सर्वसाधारण स्थितीमध्ये काय असते गॅसेस जे आहे ते आपल्याला इन्सुलेटर म्हणून कार्य करतात परंतु जसं आपण टेम्परेचर त्यांचे वाढवले तर त्यांचा जो इन्सुलेशनचा रजिस्टन्स आहे तो कमीत कमी होऊन त्यांच्या सुद्धा या कंडक्टरचे कार्य पार पडते म्हणून नेहमी लक्षात ठेवा की वायरूप कंडक्टरचा उपयोग गॅस डिस्चार्ज लॅम्प म्हणून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल त्यालाच आपण म्हणतो की इन्सुलेटिंग मटेरियलचे जे गुणधर्म आहेत तर या इन्सुलेशन मटेरियलमध्ये दोन प्रकारचे मूलभूत गुणधर्म आहेत एक आहे या इन्सुलेशनचा रिस्टन्स म्हणजे इन्सुलेशन, इन्सुलेशन दुसरा आहे त्याचे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जर आपण इन्सुलेटरचा इन्सुलेशन बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की जसं जसं आपण इन्सुलेशन रजिस्टन्स कमी असेल तसं तसं आपल्याला त्याच्यामधलं लिकेज करंट वाहू लागते कार्यक्षमतेचा जर दृष्टिकोनाचा विचार केला तर हे लिकेज करंट काय वाहनासाठी चांगले नाही म्हणून या इन्सुलेटरचा आपण इन्सुलेशन रजिस्टन्स म्हणून जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे साधारणपणे दर घन सेंटीमीटर जेवढं पण घेतलं तेवढ्यांना इन्सुलेशन रजिस्टन हा आपण मेगाओव्ह मध्ये असला पाहिजे मित्रांनो डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ इन्सुलेशन जर बघितली तर तुम्हाला कळेल की इन्सुलेटरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही नेहमी जास्ती जास्तीत जास्त असली पाहिजे त्याचं काय आहे की जेणेकरून तुम्हाला जे त्याचे उच्चतम जे व्होल्टेज आहेत तर ते सुरक्षितपणे सहन करण्याची क्षमता म्हणजे जे आपण आता बोललो की इलेक्ट्रिकल इन्सुलेशन जे आहे त्यांची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ हे स्ट्रेंथ आए, जे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ही नेहमी किलो व्होल्ट पर एम मध्ये मोजली जाते वायरवरील जे पण इन्सुलेशन आहे तर त्या इन्सुलेशनची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जर कमी असेल तर जास्तीत जास्त व्होल्टेजला हे इन्सुलेशन पंक्चर होते आणि त्यातूनच लिकेज करंट वाहू लागते त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ब्रेकडाऊन म्हणतो काय म्हणतो त्याला ब्रेकडाऊन म्हणून कमीत कमी व्होल्टेजला इन्सुलेशनचे ब्रेकडाऊन जे होते त्याच व्होल्टेजला ब्रेकडाऊन व्होल्टेज असे म्हणतात आणि याच ब्रेकडाऊन व्होल्टेजमुळं स्पार्किंग मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे आजूबाजूला सगळीकडे आग लागण्याची पण शक्यता असते थर्मल स्टॅबिलिटी आता थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय की इन्सुलेशनची जास्तीत जास्त तापमान सहन करण्याची शक्ती कोणत्याही इन्स्युलेशनचे तापमान जास्तीत जास्त सहन करण्याची शक्ती म्हणजे त्याची इन्सुलेटरची थर्मल स्टॅबिलिटी आता या थर्मल स्टॅबिलिटीपेक्षा जास्त जर जा तापमान आपण वाढवलं तर काय होते जे पण इन्सुलेटरचे इन्सुलेटिंग गुणधर्म आहेत ते नाहीसे होते आणि जे तापमान आपण वाढवलं तर आपल्याला लक्षात येईल की जे त्याची मेकॅनिकल शक्ती कमी झाली आणि त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स सुद्धा कमी झाला रेजिस्टन्समुळे जे पण होणारा जो बदल आहे तो जर जास्तीचा असेल तर त्यांचे लिकेज करंट सुद्धा वाढते आणि त्यामुळे जो होणारा जो धोका आहे तर तो, तो धोका आपण टाळण्यासाठी याच इन्सुलेटरची थर्मल स्टॅबिलिटी जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे त्यालाच आपण मराठीमध्ये आर्द्रता म्हणतो हा कसा आहे की इन्सुलेटर जो आहे तो आर्द्रता शोषून घेणारा नसला पाहिजे जर त्यांना आर्द्रता शोषून घेतली तर काय होईल त्यांच्यामधली रेजिस्टिव्हिटी कमी होईल आणि त्यामुळे कंडक्टिव्हिटी वाढेल म्हणून तुमचं लिकेज करंट सुद्धा वाहत जाईल मेकॅनिकल स्ट्रेंथ जर बोलायचं ठरवलं तर कोणत्याही इन्सुलेटरची मेकॅनिकल स्ट्रेंथ ही जास्तीत जास्त असली पाहिजे इन्सुलेटर म्हणून वापरत असताना त्यावर जो ओढा ताण होतो त्यानंतर त्याच्यावर जो लोड आहे हा सगळा सहन करावा लागतो आणि हे सर्व सहन करण्याची क्षमता जर त्यात नसेल तर तो, तो इन्सुलेटर पण टिकाव धरू शकत नाही फ्लेक्झिबिलिटी लवचिकताप इलेक्ट्रिकल क्षेत्र असं आहे की त्यामध्ये भरपूर वेळेस इन्सुलेशनला काय असते की आपल्याला वाकड तिकडे वळण द्यावं लागते आणि त्यामुळे त्या, त्या वाकड तिकडं वळणामध्ये जर आपल्याला लवचिकता जर गुण नसेल तर आपल्याला तो काम इन्सुलेशनचा व्यवस्थित होणार नाही त्यामुळे फ्लेक्झिबिलिटीला फार महत्व आहे एन्व्हायरमेंटल इफेक्ट जर कॅल्क्युलेट केले तर तुमच्या लक्षात येईल की जेवढे पण भरपूर प्रमाणामध्ये जे इन्सुलेटर्स आहे हे उघड्या वातावरणामध्ये त्याचा वापर आपल्याला करावंच लागतात मग अशा वेळी काय की त्यावर जे वातावरणातील जे आर्द्रता आहे त्याच्यानंतर जो सूर्यप्रकाश आहे त्याच्यानंतर जे रासायनिक पदार्थाची जे आहे ऑइल घ्या ग्रीस घ्या हवा या सगळ्याचा त्यावर परिणाम होऊ नये आणि जर समजा यावर परिणाम झाला तर त्या इन्सुलेटरचे जे पण त्याचे यांत्रिक आणि त्याचे विद्युत गुणधर्म आहेत ते, ते कमीत कमी होऊन ते लवकर खराब पण होऊ शकते मित्रांनो आता मी तुम्हाला इन्सुलेटरचे प्रकार सांगतो हे मायका इन्सुलेटर आहे यामध्ये काय आहे की हा मायका इन्सुलेटर म्हणजे हा एक खनिज इन्सुलेटर आहे आणि जेवढ्या पण खानी आहे तर त्या खाणीमध्ये स्फटिक रूपामध्ये हाड आढळतो नंतर काय असते की त्याच्या आपण पातळ 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 असे सीट्स तयार करतो आणि त्याला उपयोगात आणतो अभ्रकाची जे पण यांत्रिकी शक्ती आहे ते खूप कमी असते आणि तुम्ही जर याला वाकवलं तर याचे तुकडे सहजपणे पडतात म्हणून ज्या ठिकाणी यांत्रिकी शक्ती आपल्याला चांगली पाहिजे असते त्या ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग करता येणार नाही याची जे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ही नेहमी चांगली आहे हा मायका इन्सुलेटर आर्द्रता सोसून घेत नाही जास्तीत जास्त तापमानावर चांगल्या प्रकारे इन्सुलेटरचे कार्य करतो आणि यामुळे याचा या आपण सगळ्यात जास्त उपयोग कुठं करणार तर हिटिंग एलिमेंटचे इन्सुलेशन म्हणून मायका इन्सुलेटरचा उपयोग करू शकतो मित्रांनो आता आपल्याला बघायचं की मायकानाईट इन्सुलेटर का असते की साधारणपणे अभ्रकाची लवचिकता जर आपण वाढवली तर ती वाढवण्यासाठी अब्रकाच्या पातळ पातळ सीड्स हे आपण काय मध्ये बुडवायच्या आणि त्यावर केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक प्रक्रिया घडून आणायच्या ह्या सगळ्या प्रोसेसला तुम्ही मायकानाईट म्हणायचं काय म्हणायचं त्याला मायकानाईट आणि हे जेव्हा मायकानाईट आपण कापडावर जर चिटकवले तर त्यावर तुम्हाला लक्षात येईल की मायकानाईट क्लॉथ असे म्हणू शकतो आणि जर मी कागदावर चिटकवलं तर दॅट इज कॉल्ड मायकॅनाईट पेपर ओके याची जी लवचिकता आहे ती खूप चांगली असते यांची यांत्रिकी शक्ती सुद्धा चांगली आहे आणि हे पण आर्द्रता काय शोषून घेत नाहीत आणि यांची डायलेक्ट्रिक सेन सुद्धा चांगली आहे मग याचे याचा उपयोग कुठं करणार की याचा उपयोग कॉम्प्युटेटरच्या सेगमेंट मध्ये इन्सुलेशन म्हणून सगळ्यात जास्त केला जातो वी आय आर इन्सुलेटर दॅट इज कॉल्ड रबर आता हे काय आहे की शुद्ध रबर जे आहे तर त्या शुद्ध रबरमध्ये मध्ये पाच टक्के गंधक आणि झिंक ऑक्साइड हे जेव्हा मिसळून आपण जे तयार करतो तर त्या रबरालाच काय म्हणायचं व्ही आर आर रबर दॅट इज कॉल्ड द वल्कनाइज इंडिया रबर काय असते की मुळे त्या रबराची मेकॅनिकल एनर्जी वाढते म्हणजे मेकॅनिकल पॉवर वाढते त्यासोबत त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ सुद्धा चांगली राहते परंतु जर तापमानाचा जर परिणाम झाला तर हे जे मी दोन्ही जे वाढते वाढते म्हणलं ते कमी कमी होऊन जाईल म्हणजे तुमची मेकॅनिकल पॉवर पण कमी होईल आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ सुद्धा कमी चुद होईल म्हणून याचा काय करायचं की याचा उपयोग हा कमी आणि मध्यम व्होल्टेज यांच्या तारावर इन्सुलेशन म्हणून करायचं आता बघा एबोनाईट किंवा व्हल्कनाईट काय असते की हे पण एक एक कठीण प्रकारचं रबरच आहे यामध्ये म्हणजे शुद्ध रबर जर घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की तीस ते पन्नास टक्के गंधक आहे ते गंधक मिसळूनच आपण एबोनाईट तयार करतो याच्यावर कुठल्याही प्रकारचा उष्णतेचा आणि सूर्यप्रकाशाचा सहजरित्या परिणाम होतो परंतु यांची क्वालिटी काय आहे की मेकॅनिकल पॉवर आणि डायलेक्ट्रिक ही चांगली आहे यावर कुठल्याही प्रकारचा ऍसिडचा परिणाम होत नाही म्हणून आपण काय करणार याच क्वालिटीचा फायदा घेऊन याचा उपयोग आपण लेड ऍसिडचे जे बॅटरी असतात तर त्या बॅटरीचे कंटेनर त्यासोबत तुमचे रजिस्टन्सचे बॉक्सेस आणि पॅनेल जे फ्रेम्स असतात त्यासाठी करतो आता बघायचं पी व्ही सी पल्वनाइज पॉलिव्हिनल क्लोराईड काय असते की पॉलिव्हिनल क्लोराईड जे आहे तर ते जे प्लास्टिक आहे त्यांची यांत्रिकी शक्ती जी आहे ते बऱ्यापैकी आहे आणि हा आर्द्रता शोषून घेत नाही यावर वातावरणाचा त्यासोबत तुमचा ऑइल आणि रासायनिक पदार्थ यांचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही याच याचा वा म्हणजे उपयोग आपण वायरमध्ये केबलमध्ये त्यांचे इन्सुलेशन पर्पजसाठी त्यासोबत जे व्ही सी पाइप्स वगैरे असतात त्याच्यानंतर ते केसिंग केपिंग जे आहे या सगळ्यामध्ये हे पी व्ही सी इन्सुलेटर्स वापरू शकतो बॅकलेट इन्सुलेटर बॅकेलाइट म्हणजे काय की एबोनाइट पेक्षा याचे वर्किंग टेम्परेचर जास्त असते आणि याच्यावर वातावरणाचा परिणाम होत नाही नाही हा आर्द्रता घेत त्यासोबत जे तेल आहे ग्रीस आहे आहे यांचा परिणाम सुद्धा होत नाही याचा फायदा काय तुम्ही जर बघितला असेल तर कोणत्याही आकारामध्ये सहज बनवू शकतो आपण आता याचा वापर कुठं करणार तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे कुठे कुठे बघितलं असेल स्विचेस मध्ये सॉकेटमध्ये होल्डर्समध्ये त्यानंतर जे आनी कवर बनुने बैके लाइट हो बेस आणि बनवण्यासाठी ह्या बॅके लाईट इन्सुलेटरचा उपयोग होऊ शकतो आता बघा इन्सुलेटर हे जे प्रकार आहे हे काय की एक खनिज इन्सुलेटर आहे याची मेकॅनिकल पॉवर कमी आहे म्हणून हा लवचिक पण नाही आणि हा उष्णतेने पेटत पण नाही म्हणून काय करायचं हिटिंग एलिमेंटचे बेस इन्सुलेशन म्हणून जे पण मी तुम्हाला उदाहरण सांगितले होते इस्त्री घ्या रेग्युलेटर घ्या स्टार्टर्स घ्या या सगळ्यामध्ये तुम्ही ह्या ऍसबेस्टॉसचा उपयोग करू शकतो आता बघा आपण मराठीमध्ये काय म्हणतो माती चिनी मातीपासून बनवलेला जो इन्सुलेटर्स आहे याचा पृष्ठभाग हा मुला म्हणजे मुलामा देऊन एक चकचकीत केलेला आहे बघा हा ओके याची जे मेकॅनिकल पॉवर आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ खूप चांगली असते याचा सगळ्यात मोठा फायदा काय की हवामानाचा रसायनाचा याच्यावर परिणामच होत नाही तसेच हा आर्द्रता आणि उष्णता रोधक आहे फ्यूज किटकॅट स्विचेस सॉकेट्स होल्डर्स त्यानंतर तुम्ही भरपूर ठिकाणी ओव्हरहेड लाईन मध्ये बघितलेला असणार आहे ओव्हरहेड मधील जे लाईन इन्सुलेटर्स म्हणून आपण वापरतो हे सगळ्यात जास्त आपण पोर्सिलेन इन्सुलेटरलाच प्रिफरन्स देतो मित्रांनो ग्लास इन्सुलेटर ग्लास इन्सुलेटर म्हणजे काय की हा एक ट्रान्सपरंट इन्सुलेटर आहे म्हणजे पारदर्शक आहे यावर आम्ल आणि अल्कलीचा कुठलाही परिणाम होत नाही हा आर्द्रता शोषून सुद्धा घेत नाही अधिक तापमानावर सुद्धा हा टिकाव धरू शकतो याचा ग्लास टेप किंवा ग्लास क्लॉथ तयार करून आपण उपयोग करून कुठे वापरायचा मग लॅम्प लाईन इन्सुलेटर त्यासोबत आपले बॅटरी कंटेनर या सगळ्यामध्ये हे ग्लास इन्सुलेटर आपण वापरू शकतो आता बघा इम्प्रिग्नेटेड पेपर हे काय आहे की एक जे कागद आहे त्या कागदाला काय करायचं त्या खनिज तेलामध्ये बुडवायचं आणि ते बुडून त्याला वाळवायचं म्हणजे त्याला सुकू द्यायचं त्याच प्रोसेसला इम्प्रिगिनेटेड पेपर म्हणायचं काय असते की तेलात बुडवल्यामुळे कागदाची जे पण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ वाढली आणि अशा पेपरचा उपयोग आपण केबलमध्ये कोर इन्सुलेशन व कॅपॅसिटरमध्ये डायलेक्ट्रिक म्हणून सुद्धा करू शकतो प्रेस पॉन पेपर प्रेस पॉन पेपर म्हणजे काय की लाकडाचा लगदा त्यासोबत जे आपल्या शकतो किंवा सुताच्या लगद्यापासून एक विशिष्ट पद्धतीने जे तयार केलेला कागद आहे त्यालाच आपण पेपर म्हणतो याचा उपयोग काय की वाईंडिंग जे आहे आपली त्या मध्ये फेज इन्सुलेशन आणि त्यांचे स्लॉट म्हणजे स्लॉट इन्सुलेशन म्हणून आपण ह्या प्रेसपॉन पेपरचा उपयोग करू शकतो आता बघायचं आपल्याला लेदर पेपर लेदर पेपर म्हणजे काय कागदाच्या का म्हणजे कागदाच्या म्हणजे कपडाच्या कपडाच्या चिंध्या त्यावर रासायनिक क्रिया घडून जो पण तयार केलेला कागद आहे त्याच पेप कागदाला लेदर म्हणायचे हा प्रेसपॉन पेपरपेक्षा खूप चांगला इन्सुलेटर आहे याचा उपयोग सुद्धा आपण वाइंडिंग मध्ये करू शकतो आता बघा पॅराफिन वॅक्स हे पॅराफिन वॅक्स जो आहे तो काय आहे दॅट इज अ पेट्रोलियम प्रोडक्ट म्हणजे काय की पेट्रोलियम उत्पादन यामध्ये काय असते की पाण्याने जे पण ओले होत नाही परंतु थोडेसे गरम झाले की लगेच वितळून जाते आणि थंड स्थितीमध्ये हा मेनासारखा एक पदार्थ आहे बघा मेन माहिती ना आपलं मेनासारखा एक पदार्थ आहे आणि याचा उपयोग कॅपॅसिटरमध्ये केला जातो व काही कमी तापमानाच्या ठिकाणी ऍज अ फिलिंग कंपाऊंड म्हणून सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो बिटुमेन बिटुमेन काय प्रकार असेल बरं की जे पण आपलं पाईपमधून जे अंडरग्राऊंड केबल जेव्हा आपण कनेक्शन देतो तेव्हा जे आता मी तुम्हाला फिलिंग कंपाऊंड जे बोललो तर त्या फिलिंग कंपाऊंड म्हणून जे उपयोग करतो त्याला म्हणायचं बिटुमेन आणि हा कसा असणार आहे थंड अवस्था असेल तर घट्ट असणार आहे आणि गरम केलं तर त्याचं लिक्विड फॉर्म होणार ट्रान्सफॉर्मरचं ऑइल ट्रान्सफॉर्मरचं ऑइल कसा आहे एक चांगला द्रवरूप इन्सुलेटर आहे बघा याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ खूप चांगली असते परंतु हा काय आर्द्रता शोषक का त्या का आहे त्यामुळे काय की बाष्पविरही जेवढे पण ऑइल आहे तेवढ्याचाच उपयोग आपण करू शकतो ट्रान्सफॉर्मर मध्ये इन्सुलेशन म्हणून आणि त्या ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी तसेच आपले जे ओसीबी असतात ऑइल सर्किट ब्रेकर्स त्यानंतर आपले जे कॅपॅसिटर्स आहेत त्यानंतर आपले जे रिव्हर्स टॅट आहे तर या सगळ्यामध्ये इन्सुलेशन म्हणून केला जातो तसेच ह्याचाच जा उपयोग तुम्ही कागद आणि लाकूड यांना जे इम्प्रिग्नेटेड जे आहे तर ते तयार करण्यासाठी सुद्धा ह्या ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलचा उपयोग करू शकतो आपण इनियामधलं काय प्रकार असेल की वाइंडिंगवर म्हणजेच वाइंडिंगचं वायर आहे तर त्या वायरवर साठी जे आपण वॉर्निस जे दे दिलं म्हणलं होतं त्या वॉर्निसचा उपयोग करण्यासाठी आपण हे इनॅमल वापरणार इन्सुलेटिंग टेप त्याच्यामध्येच बघा रबर टेप काय असते की रबर टेपचा उपयोग आता तुम्हाला माहित आहे टेप म्हणजे काय काहीतरी जॉईंट तर त्या वर गुंडाळा करण्यासाठी केला जातो आणि टेप गुंडाळताना त्याला एकदम टाईट गुंडाळावं लागतं बघा म्हणजे ताण देऊन गुंडाळायचं त्यासोबत काय काळजी घ्यायची की प्रेशर देऊन गुंडाळल्यामुळे आपल्याला फायदा काय झाला की ते खूप जे क्वांटिटी आहे ते आपण घट्ट बसण्यासाठी मदत होते आणि या स्टेप मुळे काय तुमचा जॉईंट इन्सुलेटेड होतो तसंच करंट इझिली वाहू लागतं परंतु याची जी मेकॅनिकल पॉवर आहे हे थोडीशी कमी आहे या टेपचा उपयोग सुद्धा जे पण रबर टेप आहे तर त्या गुंडाळलेल्या भागावर आपण टेपिंग करण्यासाठी करू शकतो या टेपला तुम्हाला ओढून ताणून लांब करता येणार नाही काय आहे की त्याच्यामध्ये रबर टेप सारखा गुण नसतो त्यामुळे याचा तुम्ही म्हणजे सिंगल प्रोडक्ट म्हणून म्हणजे सिंगल उपयोग करता येणार नाही प्लास्टिक टेप आता हा भरपूर ठिकाणी बघितलेला असेल प्लास्टिक टेपचा काय की इतर टेपच्या तुलनेमध्ये थोडा जास्त उपयोग करतो आपण आणि प्लास्टिक टेपचे फायदे काय असतील बरं सगळ्यात मोठा फायदा लक्षात ठेवायचा की याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही उच्च असते त्यासोबत हा प्लास्टिक टेप खूप पातळ असतो आणि आपण जॉईंट दिला त्याच्या नुसार त्या टेपला आपण ताणून त्याची टेपिंग सुद्धा करता येते वर्निस्ट कॅम्ब्रिक टेप काय असेल बरं हा प्रकार याच्यामध्ये बघा की या प्रकारचे टेप आपण कपड्यापासून तयार केलेली असते आणि याच प्रकारचे जे टेप असेल ते सीटच्या स्वरूपामध्ये किंवा रोलच्या स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहे मोटर वाइंडिंग जे असते त्याच्या मोटर वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची जे वाइंडिंग आहे मोटर वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग या दोन्हीमध्ये पण सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता हा तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक पंचवीस म्हणजे कंडक्टर्स इन्सुलेटेड आणि वायर्स यांची एकदम व्यवस्थितरित्या माहिती घेतली आणि पुढील व्हिडिओमध्ये आपणास लेसन क्रमांक सव्वीस म्हणजेच वायरची साईज मोजणे यांची माहिती घ्यायची आहे तेव्हा तर भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरायचं नाही त्यासोबत आमचं जे युट्यूब चॅनल आहे आय व्ही व्ही पी ऑनलाईन त्या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करून ठेवा त्याच्या ऑल नोटिफिकेशनला क्लिक करत जा जेणेकरून आमच्या व्हिडिओची नवीन नवीन माहिती आपणापर्यंत पोहोचेल तोपर्यंत धन्यवाद